नमस्कार मित्रांनो, आता आमचं चेक इन वगैरे झालं आहे, आंघोळ बिंघोळ झाली आहेत, आता 2:10 आहेत आणि आता आपण निघालो आहोत देवदर्शनाला. तर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट, शिर्डीला जेव्हा आपण येतो तेव्हा 5 अशी जागा आहेत जे आपण व्हिजिट केल्याशिवाय किंवा तिथे भेट दिल्याशिवाय शिर्डीची यात्रा ही पूर्ण नाही होत. तरी 5 जागा तुम्हाला माहिती आहे का? आणि जे आपण साईबाबांचं समाधी मंदिर जातो तर समाधी मंदिर ह्या 5 लिस्टमध्ये 3 क्रमांकावरती येतो. म्हणजे शिर्डीला जेव्हा आपण येतो तेव्हा पहिलं दर्शन जे असतं ते आपलं समाधी मंदिराचं नसतं, ते एका वेगळ्या जागेचं असतं. तर तुम्हाला ही सगळी गोष्टी माहिती आहे का? तर या सगळ्या गोष्टी आपण या ब्लॉगमध्ये आता हळूहळू करून पुढे उघडणार. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण मंदिर परिसराकडे आलो आहोत आणि आता ही आपल्या साईड लेफ्ट साईडला जी बिल्डिंग आहे ही आता नवीन दर्शन लाईनची बिल्डिंग संस्थांनी बनवलेली आहे आणि ही आता आय थिंक 2 महिन्याआधीच आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केली. तर आधी या जागेवरती मित्रांनो खूप काय काय होतं, म्हणजे इथे जुनं प्रसादालय होतं, त्यानंतर जुनं भक्तनिवास होतं. मी लहानपणी ज्या पप्पांसोबत येत तेव्हा आम्ही इथेच राहायचो, तेव्हा आजचं जिथे एवढी गर्दी वगैरे काय नव्हती आणि रूमही सहजासहजी भेटायचं. परत इकडे एक शेड टाकलेलं होतं मोठंसं, जिथे नाश्ता भेटायचा, जिथे लोक झोपायची ज्याला रूम नाही भेटायचं. पण आता हे सगळं गेलं आता आणि मंदिरामध्ये तर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउडच नाही आहे, मोबाईल वगैरे हाही एक मोठा प्रॉब्लेम आहे. कॅमेरा तर सोडायचा, आतमध्ये फुलं हार प्रसाद तुम्ही मंदिरामध्ये सध्या काहीच अलाउड नाही आहे, सगळंच तुम्हाला बाहेर सुद्धा गेटवरती सोडून आतमध्ये जावं लागतं. आता शिर्डीचं थोडंसं वेगळंच चालू आहे सध्या तरी. तर आता आपण इथे बाईक लावायला जागा बघूया, कारण इथे पोलिसांची व्हॅन फिरत आहे स लागोपाठ. तर आता बाईक लावून आतमध्ये जाऊया आणि बघू दर्शन किती वेळ लागतो ते, आणि मग जाऊ जेवायला संस्थांचं. आणि आज आपण जाणार आहोत संस्थांच्या VIP लाउंज मध्ये जेवायला. सो लेट्स गो. सो मित्रांनो, असं आहे संस्थांचं VIP प्रसाद लाउंज. हे आता जे आपलं करंट प्रसादालय आहे त्याच्या पहिल्या मजल्यावरतीच आहे. तर इथे फक्त फरक एवढाच आहे की जसं खालती आपण पंगत बसते आणि पंगत पूर्ण बसल्यावर जसं वाढायला सुरुवात करतात तसं इथे नाही आहे. इथे सेवेकरी आहेत संस्थांचे, ते आपल्याला या टेबलावरती आपण दोघं जरी असलो तरी हे इथे वाढतात आणि इथे आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळ घेऊ शकतो. तो जेवण तेच असतं जे खालती आहे, ते फक्त इथे थोडीशी सर्व्हिस भेटते. तर इथे माझं यायचं कारण असं आहे की इथे थोडंसं एक आपल्याकडनं दानधर्म होतं संस्थांच्या डोनेशन बॉक्समध्ये आणि याची तिकीटही स्वस्त आहे, 50 रुपये एकाला, त्याच्यामध्ये तुम्ही पोटभर जेवू शकता. आमच्या दोघांचे 100 रुपये झाले. तर आता जेवून घेऊया आणि मग जाऊया एका स्पॉटवरती फिरायला. सो मित्रांनो, आता आपण जाणार आहोत एका आगळ्या वेगळ्या जागेवरती. इथे आपल्याला साईबाबांच्या बदला भेटतात, त्यावेळेची लोक कशी राहायची, त्यांची घरं कशी होती व एकंदरीत त्यांचं लाईफस्टाईल कसं होतं हे आता आपल्याला अनुभव करता येणार आहे. सो आपण जाणार आहोत साई हेरिटेज विलेज इथे. सो चला मित्रांनो, एक आगळी वेगळी शिर्डी अनुभव करूया, लेट्स गो. मित्रांनो, आता आपण हेरिटेज विलेजच्या आतमध्ये आलो आहोत. आता मित्रांनो खूप प्रशस्त आणि खूप मोठी आहे बघण्यासाठी. तर हा पूर्ण व्हिडिओ जर मी टाकला तर व्हिडिओ खरंच खूप लेंदी होईल आणि ही जागा प्रत्यक्ष येऊन भेटण्यासारखीच आहे, कारण इकडे बाबांच्या काळामध्ये शिर्डी कशी होती, लोक कसे राहायचे, त्यांचे व्यवसाय, त्यांचे घर व एकंदरीत त्या काळातला शिर्डीचा चांगला अनुभव आपल्याला येतो. थोडंसं माझ्या मनामध्ये या जागेबद्दल जे लोकेशन्स आहेत घरांचे त्याबद्दल थोडंसं एक माझ्या मनात डाऊट आहे, पण ते मी आता इथे शेअर नाही करत. तर आता पटकन आपण जे इथले महत्त्वाचे जे स्पॉट्स आहेत त्यांचे तुम्हाला मी आता माहिती देतो. बाकी खरंच शिर्डीला कधी आलं तर या जागेला नक्की भेट द्या. सो लेट्स स्टार्ट. सो मित्रांनो, हे आहे खंडोबा मंदिर जुनं आणि हे आहेत म्हाळसापती, ज्यांनी साईबाबांना आओ साई असं नाव दिलं. तर आपणही हे मंदिर उद्या पाहणार आहोत. सो मित्रांनो, अशी दिसायची द्वारकामाई साईबाबांच्या वेळेस. आणि साईबाबा स्वतः भक्तांना जेवण वाढत असे, साईबाबांच्या हातचा भंडारा त्यावेळी लोकांना खायला भेटत असे. किती साधं आणि सिंपल आयुष्य होत त्यावेळेच, मस्त. मित्रांनो, आता आपण या जागेची एक ओव्हरऑल बर्ड व्ह्यू टाईप एक घेऊया. आता या जागेमध्ये मोनोरेल आहे जी या जागेची आपल्याला वर्णा एक पूर्ण व्ह्यू देते. ही जागा मित्रांनो खरंच खूप पाहण्यासाठी आहे, खूप प्रशस्त आहे. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसोबत इथे अजून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत जे आपण इथे करू शकतो. आपण दुपारी एक थोडंसं निवांत आरामही करू शकतो. म्हणजे आपण बाबांचं दर्शन घेऊन जेवण वगैरे करून जर इथे आपण आलो तर इथे आपण संध्याकाळपर्यंत मस्त आपला वेळ घालवू शकतो.
ओव्हरऑल हा जागा खूप चांगली आहे, तर एकदा नक्की इथे भेट द्या. तर आता जाऊया आपण घरी. सो हे आहे मित्रांनो नवीन भक्त निवास संस्थानाचं. त्याच्या लेफ्ट साईडला शाळा आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला आहे ते जुनं भक्त निवास. त्या भक्त निवासमध्ये 500 रूम होते आणि आता इथे संस्थांनी 1000 रूमचा एक नवीन भक्त निवास काही वर्षांआधी बांधला आहे. हे खूप प्रशस्त आहे आणि ही बस आहे मित्रांनो संस्थांची, जी आपल्याला या भक्त निवासपासून ते मंदिरापर्यंत नेते. मंदिर इकडनं मित्रांनो 1 किलोमीटर लांब आहे, तर ही सर्व्हिस फ्री आहे आणि मंदिरापासून ते प्रसादालयापर्यंत ती बस जाते. असा एक तिचं सर्कल सर्किट राईड तिथे चालू असते दिवसभर. तर आता मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत, थोडी माझी आता बॅटरी डाऊन झाली आहे. मी सकाळी 4 वाजल्यापासून आज जागा आहे आणि खूप जास्त राईड्स वगैरे झाली आहेत. तर उद्या आपण जाणार आहोत शनिशिंगणापूरला. शनिशिंगणापूर इकडनं 75 किलोमीटर वगैरे आहे. सो उद्या जाऊया अजून एक देवदर्शन कवर करायला. नमस्कार मित्रांनो, तर आज प्रवासाचा दुसरा दिवस आहे. सकाळी 8:10 आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत शनिशिंगणापूरला. आणि आता मी हेल्मेट विसरलो, मला आता आठवलं, मी जाऊन हेल्मेट घेऊन येतो. सो मित्रांनो माझं हेल्मेट घेऊन आता फायनली खालती आलेलो आहेत. तर आता इथे संस्थानाच्या नाश्त्याची वेळ. 10 रुपयामध्ये नाश्ता असतो तो पुरी भाजीचा. सो आता नाश्ता करूया आणि ऑन द वे टू शनिशिंगणापूर. तो मित्रांनो हा असतो नाश्ता. ही आहे पुरी, त्याच्यामध्ये किती पुऱ्या जमोच 2, 3, 4, 5 पुऱ्या, एक मिठाईचा तुकडा आणि भाजी. आणि मित्रांनो हा जो मिठाईचा तुकडा आहे हा जर तुम्ही 90s जरी शिर्डीमध्ये आला असाल हा तेव्हापासूनचा पुडा आहे, पीस आहे. तेव्हासुद्धा शिर्डीमध्ये अशी मिठाई भेटत होती जेवणाला वेळेलाही. आणि मटकीची आहे आणि मटकीची भाजी आहे. आणि एवढा नाश्ता मित्रांनो 5 रुपयाचा. शिर्डीचं हे एक बरं आहे, गरिबांच्या गरीब इथे पोट भरू शकतो आणि पोटभर खाऊ शकतो. पण काही लोक याचा खूप जास्त गैरफायदा घेतात, खूप पॅकेट्स इथे फेकलेही जातात. सो आता आपण नाश्ता करूया. सो मित्रांनो शिर्डीला रात्री पाऊस पडला असं दिसत आहे. बाईकही माझी खूप ओली होती आणि आता इथे रस्ते वगैरे खूप जास्त ओले आहेत. सो डिसेंबरमध्ये पाऊस शिर्डीमध्ये, बघू आता हा पाऊस कुठपर्यंत पुढे आपल्याला पाहायला भेटतो. आणि शिर्डीमध्ये मित्रांनो एक गोष्ट खरंच खूप चांगली आहे, ती आहे की जेवणाची आणि राहण्याची सोय. सो इथे या बाबतीमध्ये थोडेसे आपले पैसे वाचतात. आणि इथे जर तुमच्याकडे 20 रुपये एका दिवसाला असेल तर 20 रुपये खरंच इनफ आहे शिर्डीमध्ये एक दिवस घालवायला. कारण संस्थानाचं जे जेवण आहे ते खूप चांगलं असतं, त्याची टेस्टही खूप चांगली असते आणि हायजीन ही खूप चांगलं असतं. सो आता पोटभर नाश्ता आणि चहा झालेला आहे, तर आता जाऊया शनिशिंगणापूरला. सो मित्रांनो गेले काही वर्ष मला शनिशिंगणापूर कवर नाही करता आलं, कारण जेवढी सुट्टी मला भेटत नव्हती. पण आज मी एक एक्स्ट्रा दिवसही सुट्टी घेऊन आलो आहे, कारण मला येरेश्वर किंवा शनिशिंगणापूर ह्या दोघांपैकी एक स्पॉट कवर करायचा आहे. सो आता आपण जाऊया शनिशिंगणापूरला, कारण शनिशिंगणापूर हे फक्त 70 किलोमीटर आहे आणि थोडं जवळ आहे. 100 किलोमीटर परत थोडं लांब पडेल आणि मला उद्या परत मुंबईचाही प्रवास करायचा आहे. सो आता आपण हा हायवेवाला पॅच थोडंसं फुल स्पीडमध्ये कवर करूया, मग थोडंसं बोलूया. सो मित्रांनो आता आपण पोचलो आहोत राहुरी या गावी. आता राहुरीवरनं शनिशिंगणापूरला जायला एक लेफ्ट टर्न आहे. सो आता आपण तो लेफ्ट टर्न घेऊन आतमधल्या रोडमध्ये आलो आहोत. सो ह्या रोडच्या दोन्ही कडेला मित्रांनो आपल्याला उसाच्या ज्यूसचे स्टॉल बघायला भेटतात. त्याचं मुख्य कारण असं की महाराष्ट्राच्या ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उसाची शेती होते. आता या शनिशिंगणापूरच्या पुढे थोडं आधी आपल्याला उसाची एक फॅक्टरी बघायला भेटते. खूप मोठी फॅक्टरी आहे तिथे, शुगर आणि सगळं मॅन्युफॅक्चर होतं, प्रोसेस होतं बेसिकली. तर ह्या रोडला कधी आपण आलात तर हे उसाचं ज्यूस नक्की ट्राय करा. आणि इथे ह्यांच्याकडे जे गुळ वगैरे भेटतं तेही शुद्ध असतं. आता आपणही उसाचा ज्यूस पिणार आहे, पण आज रविवार आहे आणि जर उशीर झाला तर मंदिरामध्ये थोडीशी गर्दी पेटायची चान्सेस आहे. आता इथे खूप जास्त गाड्या या शनिशिंगणापूरच्या दिशेने जात आहे. सो आधी आपण जाऊया देवळामध्ये, बाबांचे दर्शन घेऊया आणि मग येताना एक निवांतपणे उसाचा ज्यूस एन्जॉय करूया. सो आता पटकन जाऊया देवळा.
ओम शनेश्वराय नमः। सो मित्रांनो, फायनली आपण शनिशिंगणापूर इथे पोचलो आहे. सो मित्रांनो, मी लहानपणी जेव्हा पप्पांसोबत शिर्डीला येत असे, आई पप्पांसोबत, तेव्हाही मी इथे येत असे. पण त्यावेळेला शनिशिंगणापूर मित्रांनो हे एवढं डेव्हलप नव्हतं, पण आता इथे खरंच खूप जास्त बदल दिसत आहे शनिशिंगणापूरमध्ये. आणि इकडची जी प्रथा होती मित्रांनो, ती खरंच आधीची प्रथा खूप चांगली होती. म्हणजे आपण जे वस्त्र अंगावरती घालून येतो, ते सगळे वस्त्र आपल्याला आपण ज्या दुकानावरनं प्रसाद घेतो तिकडे आपल्याला काढायला लागायचे. त्याच्यानंतर ते एक भगवं वस्त्र द्यायचे, ते वस्त्र घालून आपल्याला इथे आंघोळ करावी लागायची. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत आंघोळ करावी लागायची, पाणी ओतावं लागायचं. आणि ते केल्यानंतरच आपण जे शनिशिंगणापूरचं जे आपले शनी महाराज आहे त्यांचं जे पाषाण आहे जे बाहेर आहे त्याला आपण हात लावू शकतो किंवा त्या गाभाऱ्यावरती आपण चढू शकतो. पण मध्यंतरी ते एक प्रकरण झालं तृप्ती देसाईचं. त्यानंतर संस्थानाने बरेच वर्ष ते बंद ठेवलं होतं. तर आता हे सुद्धा आतमध्ये असं मला वाटत नाही की त्या वरच्या गाभाऱ्यामध्ये किंवा मूर्तीपर्यंत जायला भेटत असेल. सो आता आतमध्ये जाऊया, बघूया आता आतमध्ये काय बदलले आहेत. खूप जास्त इथे आता हा जो स्ट्रक्चर आहे हा नवीन दिसत आहे आणि एकंदरीत खूप चांगला बदल शनिशिंगणापूरमध्येही पाहायला भेटत आहे. सो आता आपण जाऊया शनिबाबांचे दर्शन घ्यायला. ओम शनेश्वराय. नमस्कार मित्रांनो, माझ्या मागे आपण पाहू शकता शनी मंदिर. जस्ट आता आम्ही शनी मंदिरामध्ये आलो आहे, हातपाय धुणं झालं आहे, आतमध्ये जाऊया. तर कॅमेरा कुठपर्यंत आला एवढं मला माहिती नाही, जेवढं जमेल तेवढं आतमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करून बाबांचं दर्शन घेऊ. सो लेट्स गो. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदिराच्या आतमध्ये. आणि इथे पण एक फळी वाचली मी, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मंदिरामध्ये फुलं हार वगैरे काहीच अलाउड नाही आहे. आपण आपल्यासोबत फक्त तेलाची एक बाटली नेऊ शकतो जी आपण शनी महाराजांवरती वाहणार आहोत. सो हे मित्रांनो थोडंसं एक कंट्रोल व्हायला पाहिजे, कारण फुलं हार जे असतात त्याच्यावरती खूप साऱ्या शेतकऱ्यांचं पोटपाणी असतं. तर फुलंहार तरी ॲटलीस्ट अलाव करायला पाहिजे आतमध्ये, बाकी तुम्ही काही अलाव नका करू, पण एक फुलंहार अलाव करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये कळवा. आणि मित्रांनो, हे आहे मेन गेट, ज्याच्या पुढे आता जाऊन ती सगळी फुलंहार वगैरे सगळे सोडून आपल्याला मंदिरात जायचं आहे. सो नशीब मी काही घेतलं नाही आहे. सो बघू आता आतमध्ये काय रेस्ट्रिक्शन्स आहे आणि कसं बाबांचं दर्शन घेता येतात. सो मित्रांनो, हा पास आहे. जर आपल्याला वरती शनीबाबांच्या मूर्तीला जर अभिषेक करायचा असेल तर त्या अभिषेकाचे 500 रुपये आहेत एका माणसाचे, आणि हे पुरुषच वरती अभिषेक करू शकतो. तर हे धन्यवाद करायला पाहिजे आपल्या त्या बाईला तृप्ती देसाईला, तिच्यामुळे हे सगळं प्रताप झालं इकडे. सो आता आपण जाऊया वरती आणि अभिषेक करूया. सो मित्रांनो, शनी महाराजांचं दर्शन आता आपलं झालेलं आहे. सो शनी महाराजांची कृपा, प्रसाद व आशीर्वाद आपल्या सगळ्यांवरती असो. सो आता बाहेर जाऊया आणि थोडंसं मंदिर प्रांगण फिरूया. सो मित्रांनो हे असतं आपल्याकडे तीर्थक्षेत्रांचं वैशिष्ट्य. देशभरातनं लोक येत असतात. तर ही आहे महाराष्ट्राची पहिली बस. त्याच्यानंतर हे AR आहे. आता मला AR खरंच नाही माहीत काही आहे. त्याच्यापुढे ही MP ची गाडी, त्याच्यापुढे ही MP ची बस, आणि आता ही शेवटची जी बस आहे ही राजस्थान. कुठून कुठून लोक मित्रांनो इथे येत असतात देवदर्शनाला आपल्याकडे. ती गाडी मित्रांनो आपल्या देशातले जवळजवळ सगळे राज्यांच्या गाड्या आपल्याला इथे पाहायला भेटतात तीर्थक्षेत्रामध्ये. आता इथे थोडीशी शॉपिंग करूया. सो मित्रांनो, यावर्षीचं आपलं दुसरं देवदर्शन झालेलं आहे. वर्षाची सुरुवात खरंच खूप चांगली झाली आहे. हा प्रवासही आतापर्यंतचा खूप चांगला झाला आहे. मित्रांनो, इथे आता प्रसादालय आहे शनिशिंगणापूर ट्रस्टचं. तर तिथे जाऊया, जेवणाचा आनंद घेऊया, अँड देन बॅक टू शिर्डी. आणि उद्या सकाळी आपण काकड आरती घेणार आहोत शिर्डीमध्ये.
अँड देन बॅक टू मुंबई. लेट्स गो. सो मित्रांनो, आता इकडनं जाण्याआधी पटकन ज्यूस पिऊया. आता इकडचे शेतकरी आहेत, त्यांचाच स्टॉल आहे. सो आता मस्त एक उशाचा ज्यूस फ्रेश एन्जॉय करूया. सो मित्रांनो, असा आहे शनी शिंगणापूरचा प्रसादालय. हे थोडंफार शिर्डीसारखंच आहे, पण छोटं आहे. पण इथे मित्रांनो तिकीट थोडी महाग आहे. सो इथे 100 रुपये एकाची तिकीट आहे. सो आमची दोघांची आता 200 रुपये झाली. जेवणाची चव वगैरे मित्रांनो मस्तच आहे, एक नंबर आहे. मजा आली जेवायला, पोटभर जेवलोय आम्ही. सो आता बॅक टू शिर्डी. मित्रांनो हा ज्यूस पिऊन खरंच खूप फ्रेश वाटलं. काकांनी आमच्या समोरच फ्रेश ज्यूस काढला आहे. आणि हे जागा किती मस्त आहे, इथे खाट आहे, झुले आहेत झुलायला. आपण फॅमिली सोबत आलो तर थोडासा इथे एक ब्रेक घेऊन वेळ एन्जॉय करू शकतो. सो इथे आता आम्ही गोळेही घेतला चहासाठी आणि थोडं जेवणासाठी. सो आता बॅक टू शिर्डी. फायनली आता रूम वरती आलो आहोत शिर्डी संस्थानाच्या. ओव्हरऑल मित्रांनो ह्या पार्टची जर्नी खूप चांगली झाली. रस्ताही चांगला होता, पाऊस हा फक्त शिर्डी पुरतीच होता, पुढे कुठे पाऊस वगैरे होत नाही भेटला आम्हाला. सो ओव्हरऑल ही जर्नी खूप चांगली झाली. सो आता दुपारच्या मित्रांनो 2 वाजले आहेत. थोडस आता आराम करूया आणि संध्याकाळी जाऊया आपण खंडोबा मंदिरामध्ये आणि थोड्या वेळ आपण मंदिर प्रांगणामध्ये फिरूया. मित्रांनो हे आहे ते खंडोबाचं मंदिर. मुख्य मंदिर मित्रांनो आतमध्ये आहे. ते बाहेरचा जागरा वगैरे सगळं नंतर बांधला आहे. इथे मित्रांनो साईबाबा जेव्हा आले तेव्हा माळसापती त्यांना आओ साई असं उच्चारलं आणि तिकडनं साईबाबांना साईचं नाव भेटलं. आणि ही जी मूर्ती आहे मित्रांनो आतमध्ये खंडोबाची, ही मित्रांनो साईबाबांच्या काळातलीच आहे. ही जुनी मूर्ती आहे म्हणून तिला एवढं संरक्षण वगैरे दिलेलं आहे. त्याला हात नाही लावू शकत आपण, आतमध्ये जाऊन पाया पडू शकतो, पण बऱ्यापैकी संरक्षण आहे. सो आता आपण जाऊया मंदिराकडे. सो मंदिराकडे ऑन द वे जाताना मित्रांनो हे बघा काय आहे. आता हे कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांचा ताफा आहे, ते मंदिराकडनं आता परत एअरपोर्टकडे जात आहेत. शिर्डी ही मित्रांनो आपल्या देशातली दुसरी सगळ्यात अमीर संस्थान आहे. जे पहिल्या नंबरला बालाजी येते व त्यानंतर दुसरी शिर्डी आहे. म्हणून शिर्डी हे मित्रांनो सगळ्यात राजकीय पक्षांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये एक मुख्य एक विषय असतो. जे शिर्डीचं संस्थान आहे त्याच्यावरती सगळ्यांनाच आपापला कब्जा पाहिजे असतो. सो इकडचा आता तो लास्ट ट्रस्टी होता त्याचं मला नाव आता विसरलो, पण तो कन्नडचाच होता. त्याला रिसेंटली आता इकडच्या शिर्डीवासियांनी परत पाठवलं. सो सध्या आता ट्रस्टवरनं थोडासा वाद चालू आहे शिर्डीचा. सो ते सगळं आता आपण इथे उलगडूया नको. सो आता आपण जाऊया देवळाकडे. सो मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी सांगितलं होतं की 5 जागा आहेत शिर्डीला, तर त्यातली पहिली आहे मित्रांनो द्वारकामाई. शिर्डीला आपण जेव्हा येतो तेव्हा पहिला आपल्याला द्वारकामाईला जायचं असतं, त्यानंतर आपल्याला चावडीला जायचं असतं, त्यानंतर आपल्याला समाधी मंदिरमध्ये, त्यानंतर चौथं असतं गुरुस्थान, आणि त्यानंतर 5वा आहे लेंडीबाग जिथे बाबा जात असे त्यांच्या पावलेल्या वेळेमध्ये. तर हे 5 मुख्य स्थान आहेत मित्रांनो शिर्डीमध्ये जे आपल्याला दर्शन करायला पाहिजे. त्याशिवाय शिर्डीची यात्रा पूर्ण होत नाही असं म्हणतात, पण असो प्रत्येकाला प्रत्येकाची श्रद्धा व भक्ती वेगवेगळी असते. मित्रांनो आपण जर कधी शिर्डीला आलात तर हे 5 जागा भेट द्यायला विसरू नका, आठवणीने भेट द्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो अब्दुल बाबाची घर आहे चावडीच्या शेजारी, आणि जे लक्ष्मीबाईला 9 सिक्के दिले होते तेही द्वारकामाईपासून काहीच अंतरावरती आहे. सर हेही पाहायला विसरू नका. हे मित्रांनो साईबाबांच्या काळातले काही अशा आठवणी आहेत ज्या आपण बघितल्या पाहिजे. मित्रांनो आता आपण जाऊया रूमवरती. आता थोडंसं उशीर झाला आहे आणि उद्या सकाळी मला 3 उठायचं आहे, कारण 5:15 काकड आरती आहे. त्याच्यासाठी 4 मंदिराचे दरवाजे उघडतात. सो आता आपण जाऊया घरी आणि सकाळी काकड आरती अटेंड करूया. नमस्कार मित्रांनो, आता सकाळचे 4 आहेत आणि आता 5:15 काकड आरती आहे. सो आता जाऊया काकड आरतीसाठी. आणि आज 3रा दिवस आहे, शेवटचा दिवस शिर्डीमध्ये. तर काकड आरती घेतल्यानंतर परत घरी येऊन पॅकिंग करून बॅक टू मुंबई. मित्रांनो आता जस्ट काकड आरती घेऊन बाहेर आलो आहे. आयुष्यात पहिल्यांदाच मी मंदिर गाभाऱ्यामध्ये बसून मला काकड आरती येत आहे. शिर्डीला जवळजवळ 30 आलो आहे, पण आज पहिल्यांदा मला मंदिर गाभाऱ्यात बसून काकड आरती घेता आली, साईबाबांचे स्नान घेता आले, त्यानंतर मला तीर्थही भेटलं.
आणि आरतीचा प्रसादही भेटला, लोणी होती ती खूप चविष्ट होती. साईबाबांचे खूप खूप आभार. आणि अशी दिसते मित्रांनो ही आपली मंदिर रांगची बिल्डिंग. तर ह्या जागेशी मित्रांनो माझ्या खूप आठवणी आहेत. आणि शिर्डीमध्ये जे 90s किंवा 2000 जे शिर्डीला आले असतील त्यांचीही आठवणी या जागेशी असतील. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची वास्तू होती. इथे प्रसादालय होतं, मागच्या बाजूला छोटं प्रसादालय होतं, इथे भक्तनिवास होती. भक्तनिवासमध्ये मित्रांनो 2 का 3 बिल्डिंगी होती व त्यानंतर शेड होतं. खूप आठवणी आहेत त्या जागेशी. सो आता फायनली एकदा जाऊया आपण द्वारकामाईकडे आणि त्यानंतर गुड बाय शिर्डी आत्तासाठी. आणि यावर्षी पुन्हा साईबाबा आपल्याला शिर्डीला घेऊन येऊ हीच साईची रणी प्रार्थना. मित्रांनो आता प्रॉपर सूर्योदय झालेला आहे आणि हा माझा शेवटचा सूर्योदय शिर्डीचा या ट्रिपचा. मित्रांनो यावर्षी परत मी शिर्डीला येईन, कारण शिर्डीला माझ्यासाठी मी किती वेळा आलो तरी ते कमीच असतं. मला शिर्डीला हे माझं एक असं स्थान आहे जिथे मला वारंवार यावंसं वाटतं. मी लहानपणापासून माझ्या आईबाबांनी एक हे असं तीर्थस्थान आहे जे मला जवळचं असं करून ठेवलं आहे. तर आता मित्रांनो तिसऱ्या भागमध्ये आपण मुंबईची धरणी आणि कोंडेश्वर मंदिर पाहणार आहोत. सो धन्यवाद व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल.